नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही परीक्षा, सीटीटी परीक्षा, टीईटी परीक्षा व टेट एक्झाम, ह्या डेट कधी येणार आहेत या सहित विद्यार्थी मित्रांनो यांचा एकत्रितपणे कसा अभ्यास करावा याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तुमच्याकडे एक डेट सेव आहे मित्रांनो की 7 जुलै रोजी तुमची सीटीटी परीक्षा होणार आहे. मित्रांनो 7 जुलै रोजी फिक्स असतं, यांचं शेड्यूल फिक्स असतं. सीटीईटी परीक्षा 7 जुलै पहिला रकाना झाला. महा टीईटी एक्झाम तुम्हाला माहित आहे, पेपर न्यूज सुद्धा वाचल्यात, 2024 ची ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण टीईटी झाल्यानंतर साधारण एखाद्या महिन्यात ती परीक्षा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो टेट एक्झाम 2024 मध्ये नोव्हेंबरला ऍड येईल. परीक्षा साधारण जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात होण्याची शक्यता आहे. आता एक डेट आपल्याकडे, आता अभ्यास कसा करावा या गोष्टीकडे वळू आपण. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो पॅटर्न जर बघितला आपल्याला, लँग्वेज काय रे, फर्स्ट लँग्वेज L1, L2 आणि त्यानंतरचे सिलेबस म्हणजे तुम्हाला सीडीपी पेडॉलॉजी, ओके, सीडीपी पेडॉलॉजी आहे. त्यानंतर ईव्हीएस आहे पहिल्या पेपरला, त्यानंतर आहे मॅथ, त्यानंतर आहे मॅथ. आता दुसऱ्या पेपरला इथे सायन्स अँड मॅथ असेल आणि इथे काय असेल, सोशियल सायन्स असेल. मित्रांनो लक्षात घ्या, फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज निवडत असताना शक्यतो पहिली लँग्वेज तुम्ही मराठी निवडा आणि दुसरी लँग्वेज तुम्ही इंग्रजी निवडलेली असेल. त्या विद्यार्थ्यांना पुढल्या परीक्षा सोप्या जाणार आहेत. पुढल्या परीक्षेला तुम्हाला इथे ऑर मध्ये मराठी इंग्रजी असते, त्यापैकी तुम्ही मराठी निवडा, त्यानंतर तुम्ही इंग्लिश निवडा, त्यानंतर तुमचं सीडीपी बालमानसशास्त्र असतं म्हणजे असतंच, बालमानसशास्त्र असतं या घटकामध्ये. त्यानंतर तुम्हाला ईव्हीएस इन्व्हायरमेंटल स्टडीज असतं. पुन्हा हे झाले किती, मराठी इंग्रजी बालमानसशास्त्र आणि मॅथ, हा झाला फर्स्ट पेपरचा सिलेबस. पुन्हा इथं सोशल सायन्स आणि मॅथ सायन्स, ज्यांचं बीएड झाले त्यांना मॅथ सायन्स आणि सोशल सायन्स असे दोन सब्जेक्ट वेगळे राहू शकतात. म्हणजे लक्षात घ्या, तुमचा सिलेबस कॉम्बिनेशन एकत्रितरित्या अभ्यास करता येतो का ते मी थोडक्यात सांगणार आहे. आता याचा सुद्धा सिलेबस लिहून काढतो. 15 मार्काला मराठी, इंग्रजी 15 मार्काला, त्यानंतर सीडीपी व व्यक्तिमत्व विकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट, व तसेच बघा इथं व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा टीचर बद्दलची कल आवड समायोजन असेल या गोष्टीवर प्रश्न विचारला जातो. कल आवड समायोजन मित्रांनो याला असतात 30 गुण, याचे झाले 15 गुण, याचे झाले 15 गुण. पुन्हा जीएस आणि जीके याचे जर बघितले मित्रांनो 30 गुण झाले. आता हा जो काही भाग आहे आपला 100 किती मार्काचा झाला रे, हा 90 मार्काचा झाला. आता उरलेला भाग मॅथ असतं मित्रांनो, प्रॉपर मॅथ असतं, प्रॉपर बोलतोय मी, 30 गुणांसाठी, आणि रिझनिंग असतं 80 गुणांसाठी. मित्रांनो लक्षात घ्या, आता या तिन्हीचा जर सिलेबस कंपॅरिझन केलं तर आपले विषय कुठं बदलत आहेत, विषय कुठं बदलत आहे. मित्रांनो डोक्यातलं खुळं काढून टाका, आपण अॅन्युअली अभ्यास केलाय आतापर्यंत, म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये एक सिलेबस फिक्स होता त्याच्यावरच आपण अभ्यास केलो, आतापर्यंत परीक्षा पास होत आलो. पण आपल्याला सीटीईटी टीईटी व महा टेट एक्झाम द्यायची म्हटल्यानंतर स्पर्धा परीक्षेचं जबरदस्त नॉलेज लागतंच. जबरदस्त नॉलेज असेल तर आपला स्कोर याच्यामध्ये तर काय आपल्याला 90 मारायचे, बरोबर, याच्यामध्ये 90 मारायचे. पण याला 150 मारल्याशिवाय आपल्याला पोस्ट मिळणारच नाही. मग लक्षात घ्या, आता ही भरती जी गेली मित्रांनो लक्षात घ्या, या भरतीमध्ये म्हणजे 21,000 पद होती, ठीक आहे ना, 100 चा लागेल, 1,200 चा लागेल, 112 चा, 140 पर्यंत लागतील. पण विद्यार्थी मित्रांनो आगामी काळातल्या भरतीला जर त्याग करायचं असेलच तुम्हाला तर तुमचं टार्गेटच एवढं ठेवावं लागेल, कारण आगामी काळामध्ये रिक्त पद येतील. महाभरती येणं अशक्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, महाभरती येणं अशक्य आहे. जर तुमच्या मनामध्ये शिक्षक होण्याचं स्वप्न असेल तर डीएड झाले बीएड झाले तर तयारी या क्षणापासून, आत्ताच्या क्षणापासून केला तरच होणार आहे, अदरवाईज होणार नाही. तुमचा कुणीही या जगातला मार्गदर्शक असू द्या, कारण तयारी तुम्हाला करावीच लागणार आहे.
मला माझे मार्क खूप चांगले होते, मला बीए ला चांगले मार्क पडले, मला बीएड ला सुद्धा चांगले मार्क आले, पण मला टेट एक्झामला सीटीटी एक्झामला मार्क येत नाहीत. याचं कारण म्हणजे तुम्ही प्रॉपर वेनी जात नाही. मित्रांनो लक्षात घ्या, आता या जगाच्या पातळीवर कुठेही क्लास लावलात तरी क्लास धरूनच तुम्हाला मार्गदर्शक पकडून तुम्हाला स्वतःला अभ्यास करावाच लागतो, ही गोष्ट निश्चित आहे मित्रांनो लक्षात ठेवा. आता सध्या मार्केटमध्ये आमच्याकडे सारखं कुणाकडेच नाही असं म्हणणं चालू आहे, आमच्यासारखं कुणाकडेच नाही, घाबरून टाकून तुमच्याकडून ऍडमिशन काढले जात आहेत. मित्रांनो घाबरणारा मास्तर मी नाही, माझ्या अनेक व्हिडिओ बघा मग जॉईन करा. घाबरून टाकत नाही, तुम्ही जर शोधलं तर सगळ्याच गोष्टी सापडणार आहेत, तुम्ही स्वतः शोधायच्या मागे लागा. तुम्हाला शिक्षक व्हायचं ना, स्वतः शोधायचंय, स्वतः एक एक कंटेन करणं गरजेचं आहे. नसेलच होत तर माझा सुद्धा तुम्हाला इथे नंबर देतो मित्रांनो, 9665484048. मित्रांनो या तीनही परीक्षेची तयारी आपल्याकडे करून घेतली जात आहे. सीटीईटीचे महत्वाचे विषय हिंदीमध्ये शिकवले जातील, म्हणजे लँग्वेज तर लँग्वेज मध्ये शिकवतोय, म्हणजे जे काही ईव्हीएस आहे, त्यानंतर मॅथ आहे, सीडीपी विषय आहे, ते विषय तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा सोर्स उपलब्ध केलेला आहे. आणि मित्रांनो एकदा सांगा, शिकवताय कसा आपला स्टाफ, जे क्लास लावलेत हा व्हिडिओ बघताय तर नक्कीच आपला स्टाफ कसा शिकवतो एकदा नक्की सांगायचंय. नोट्स कशा आहेत, त्या दर्जेदार आहेत, आणि मित्रांनो त्या सुद्धा ऍपवर तुमच्या मोबाईलमध्ये कितीही वेळेस कधीही उघडून पाहू शकता आणि वाचू शकता, जोपर्यंत तुमची क्लासची व्हॅलिडिटी आहे कितीही वेळेस बघू शकता. झालेले लेक्चर किंवा होणारे लेक्चर, येणारे लेक्चर सुद्धा तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. पीडीएफ नोट्सचा बहाना दाखवतात आणि पीडीएफ नोट्स देत नाहीत. ई नोट्स म्हणजे मित्रांनो मोबाईलवरच वाचता येणार, ज्या लोकांना त्या प्रिंटेड हवे आहेत त्यांना आम्ही घरपोच सुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे. म्हणजे जे बोलतो त्यापेक्षा दीडपट देण्याचा प्रयत्न करतो मला, कारण एक चांगली तंदुरुस्त आणि चांगल्या दर्जाची शिक्षक पिढी भविष्यामध्ये घडवायची, म्हणून मित्रांनो एकदम व्यवस्थितरित्या नियोजन करून या तिन्ही परीक्षेचं कंबाईन रित्या विद्यार्थ्याकडून करून घेतलं जातं. माझी सकाळच होते मित्रांनो, क्लासच्या पोरांना जर बघितलं 6 AM पहिलं लेक्चर होतं, मी स्वतः येतो आणि इतर स्टाफ त्यानंतर लेक्चर घेतात, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत थोडा थोडा अभ्यास जर करत राहिला तर ह्या तर परीक्षा मित्रांनो 100% गॅरंटेडच पास व्हाल, पण या परीक्षेला आतापासून केला तर हे टार्गेट गाठता येणार आहे आपल्याला. टार्गेट काय आपलं, शिक्षक होणं, पात्र होणं नाही, पात्र म्हणजे 1 ते 8 पर्यंत पात्र होणं. टार्गेट ठेवून काम करा, माझं टार्गेट TR लागणं गरजेचं आहे, कुठं नावाच्या पूर्वी TR लागलं पाहिजे तरच. आणि माझ्या विद्यार्थ्याला नोकरी मिळण्यासाठी मी अहोरात्र प्रेम कष्ट करायला तयार आहे, अहोरात्र कष्ट करायला तयार आहे मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणजे विद्यार्थ्यांना नोट्स पुरवणे असतील, क्लास पुरवणे असतील, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल, वेळोवेळी विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स घेत असतो. कोण म्हणतं रे आमचा क्लास कसा शिकवतोय हे मला कमेंट मध्ये सांगा, असं कोण म्हणतं महाराष्ट्रामध्ये सांगा, जे करतात तेच बोलतात. आणि मित्रांनो माझ्याकडे आल्यानंतर प्रामाणिकपणा लागतो आणि क्लास नुसता जॉईन करून चालणार नाही हे पण निश्चित सांगतो मी तुम्हाला, क्लास नुसताच जॉईन करून चालणार नाही, क्लास मध्ये हजर सुद्धा राहावं लागेल, वेळ देऊन अभ्यास करावा लागेल, तरच माझा क्लास जॉईन करा, अदरवाईज तुम्हाला जिकडे जायची तिकडे जावा. मला नकोय क्वांटिटी, नकोय 10 येऊ द्या, ते क्वालिटीचे लोक घडवायचे आणि आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट मध्ये आपलाच बोलबाला निर्माण करायचे. 2017 मित्रांनो साधारणपणे 5 लोक होते, 3 रिझल्ट काढले. 2022 जे काही माझ्याकडे 1500 लोक होते त्यातले पहिल्या लिस्ट मध्ये 900+ विद्यार्थी इथून गेलेले आहेत मित्रांनो लक्षात ठेवा. कसं, वेगवेगळ्या सोर्स, क्वेश्चन पेपर दिले कोणाला, नोट्स दिल्या कोणाला, काही लोकांना क्लास घेतले, काही लोकांना रेग्युलर 6 महिने गायडन्स केलं, म्हणजे विद्यार्थ्यांना एक कायम स्वरूपीचा मार्ग दाखवण्याचं काम क्लास करत असतो, त्यालाच मार्गदर्शक म्हणतात. मार्ग दर्शवणारा मार्गदर्शक चांगला असेल तरच विद्यार्थी मित्रांनो क्रांती झाल्याशिवाय राहत नाही. मग दाखवायचं आमच्यासारखा पॅटर्न कुठेच नाही, आमच्यासारखं अमक नाही टंक नाही, मी एकाला बोलू, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हंगामी यायचं आणि क्लास घ्यायचं असं नाही आपलं, कारण हंगामी लोक कधी येतात
ज्यांना मार्केटमध्ये आपलं काहीतरी नाव नसताना सुद्धा एक इमेज निर्माण करून आपल्याकडे लोकांचं आकर्षण निर्माण केलं जातं त्या पद्धतीने वेळोवेळी माझं चॅनल कधीच बंद नसतं, वेळोवेळी अपडेट दिलं जातं आणि योग्य मार्गदर्शक देण्याचं काम करतो. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तुमचे सोर्स तुमच्यासाठी खुले आहेत मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या परीक्षा ही परीक्षा आपल्याला पात्र करायचीच, पण या परीक्षा कशा बघा दोन दोन महिन्याच्या अंतराने, ही जर परीक्षा बघितली जुलै, हे जर बघितली ऑगस्ट, बघा लक्षात घ्या म्हणजे ही ऑगस्ट आणि ही परीक्षा बघितली नोव्हेंबर एंडिंग. आणि मागच्या ज्या काही जागा तात्काळ भरल्या जातील मित्रांनो, त्या जागामध्ये म्हणजे 21,000 ज्या काही 21,000 प्लस जागा ज्या काय काढल्यात त्यातल्या जागा तुम्हाला येणार नाहीत नवीन पोरांना, त्या त्यांनाच राहतील, त्या भरल्या जातीलच. त्याच्यानंतर या जागा सुद्धा येतील मित्रांनो, कारण सरकार बदलल्या बदलल्या आपल्याला थर्ड टेटला लगेच तयारीला लागणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा करतीलच, आपण सुद्धा करणार आहोत मित्रांनो. येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला थर्ड टेटला क्वालिफाय व्हायचं असेल किमान 4-5-6 महिन्याचा अभ्यास असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे कुठेही कमी न राहता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तुमचा दिवस बदलणारे तुम्ही स्वतःच आहात मित्रांनो, त्याच्याशिवाय दिवस बदलणार नाही. हे कसं वाटलं, हे भाषण कसं वाटलं, मास्तर बोलतोय ते किती पद खरं आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला आणि विद्यार्थी मित्रांनो कायम मोटिवेट करत राहतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे, लाईव्ह रेकॉर्ड सगळ्या गोष्टी भेटतील, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, या संपर्क क्रमांकावर सगळी माहिती तुम्हाला मिळत राहणार. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.